मगरीनं मे महिन्यातच दिलं होतं अतिवृष्टी महापूर येण्याचे संकेत या संकेतांकडे मात्र दुर्लक्ष झालं असल्याचं निसर्गप्रेमी संदीप नाजरे यांनी म्हटले तेवीस जुलैचा महापूर ओसरू लागताच अजस्र मगरींची सांगली दहशत म्हणत मगरीचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमातून झळकले एखाद्या ठिकाणी खरोखरच मगरीनं हल्ला केला असल्याचं समोर आलेलं नाही कारण प्रलयकारी महापुरानं सैरभैर झालेल्या मगरी स्वतःचा जीव वाचवत उन्हाला शेकणाऱ्या मगरी समाज माध्यमात अनेकांच्या स्टेटसवर झळकल्या नेहमीप्रमाणे मानव मगर संघर्ष निर्माण करण्यात माध्यमं यशस्वी झाली साधारण मे जून हा मगरीचा विणीचा हंगाम या काळात नदीकाठी असणाऱ्या जमिनीत खड्डा काढून आपली अंडी घालून पुरत असते अंडी उबून आतून पिल्ल ओरडेपर्यंत थांबून वाट पाहते पिलांचा आवाज आला की उकरून अंडी फोडून पिलांना घेऊन जाते यावर्षी मगरींनी आपली विण उंचीवर घातली अमणापूर इथल्या पीर परिसरात काळ्या ओढ्याजवळ मगरीनं विण उंचावर घालून चांगला पाऊस आणि महापुराचे संकेत दिले मात्र संकेताकडे दुर्लक्ष झाल्याचं निसर्गप्रेमी संदीप नाझरे यांनी सांगितलंय कोणताही वन्यजीव हा विणीच्या काळातच अधिक आक्रमक असतो मगरी एप्रिल ते जून दरम्यान आक्रमक असतात इतर वेळी तिच्या अधिवासात सुस्त असते मात्र माध्यमांनी निर्माण केलेल्या संघर्षामुळं आपण तिच्या संकेतांकडे दुर्लक्ष केलं आहे निसर्गामध्ये पक्षी प्राणी पशु हे आपल्याला वेगवेगळ्या निसर्गामध्ये पुढं घडणाऱ्या घटनांचे संकेत देत असतात अशाच प्रकारचा संकेत आपल्याला मे महिन्यामध्ये बघायला मिळत होता ज्यावेळेला मगरीनं आपली अंडी उंच ठिकाणी घातलेली होती आपली विण उंच ठिकाणी घातली होती यावरून असं लक्षात येत होतं की यावर्षी पाऊस चांगला असणार आहे त्याचबरोबर पुराचीही शक्यता व्यक्त होत होती आणि तसंच घडलं आणि यावर्षी महापूर आपल्याला बघायला अनुभवायला मिळाला आणि मगरीच्या बाबतीमध्ये सातत्यानं माध्यमांमध्ये एक म मानवाने मगर असा संघर्ष रंगवलेला दिसतो मात्र मगर ही फक्त त्याची जी विणीचा हंगाम आहे त्यामध्येच तिच्याकडून काही हल्ले तेही स्वसंरक्षणार्थ किंवा सरहदनिष्ठेतून किंवा गैरसमजातून केलेले आपल्याला बघायला मिळतात इतर वेळी तिच्याकडून कोणतेही हल्ले बघायला मिळत नाहीत कारण एवढा मोठा महापूर आला प्रत्येक गावामध्ये मगरी आहेत प्रत्येक पानवट्यावर मगरी आहेत त्यात कुठेही असा काही प्रकार आपल्याला बघायला मिळाला नाही कुठल्याही गावामध्ये की तिनं हल्ला केला वगैरे तर मगर आणि मानव हा संघर्ष चुकीचा आहे तिच्याकडून आपल्याला एक संकेत निसर्गातून मिळतो आहे तो आपण समजून घेणं गरजेचं आहे मराठी